क्वेश्चन नंबर 61, कोविड लिमिटेड एस थ्री प्रोडक्शन डिपार्टमेंट एबीसी, टू सर्विस डिपार्टमेंट एक्स वाई, अलोकेटेड ओवरहेड आर एस फॉलो। अलोकेटेड ओवरहेड 2,50,085,000, 1,75,000, 1,35,000, 1,65,000, 1,65,000। डायरेक्ट लेबर हाउस दिले म्हणजे डिपार्टमेंट ए मध्ये डिपार्टमेंट ए वर्क फॉर 25,000 आवर्स, डिपार्टमेंट बी वर्क फॉर 18,000 आवर्स एंड डिपार्टमेंट सी वर्क फॉर 13,000 आवर्स। एक्सपेंसेस ऑफ सर्विस डिपार्टमेंट आर चार्जेस फॉलो। एक्स डिपार्टमेंट ची जी कॉस्ट आहे ती आपण अलोकेट करणार ए बी सी आणि वाय ला, म्हणजे एक्स डिपार्टमेंटच्या टोटल कॉस्टपैकी 20% आपण ए ला देणार, 40% बी ला देणार, 30% सी ला देणार आणि वाय ला 10% देणार। म्हणजे वाय डिपार्टमेंटची टोटल कॉस्ट काढताना वायची स्वतःची कॉस्ट आणि एक्स कडनं मिळालेली, आणि एक्स कडनं मिळालेली 10%, आणि वाय डिपार्टमेंटची कॉस्ट आपण देतो आहे एक्स ए बी सी आणि एक्स ला। डिटरमाइन द टोटल ओवरहेड ऑफ द सर्विस डिपार्टमेंट आफ्टर लोडिंग द इंटर डिपार्टमेंटल एक्सचेंज ऑफ सर्विस बाय साइमल्टेनियस इक्वेशन मेथड। दूसरा, कैलकुलेट द ओवरहेड टू बी चार्ज टू जॉब नंबर 211, म्हणजे आपण एक जॉब वर्क केलाय त्याचा नंबर आहे 211 विच वॉज 25 hours, म्हणजे तो जॉब कंप्लीट करायला आपल्याला 25 तास लागले आणि तो जॉब आपण कंप्लीट केला आहे डिपार्टमेंट ए ने, म्हणजे डिपार्टमेंट ए मध्ये तो जॉब कंप्लीट केलेला आहे, ते कंप्लीट करायला 25 तास लागले डिपार्टमेंट एचे। तर आपल्याला जॉब नंबर 211 ची ओवरहेड कॉस्ट काढायची, ठीक आहे। अलोकेटेड ओवरहेड दिलेले आहे त्यांनी 2,50,000, 85,000, 1,75,000, 1,35,000, 1,65,000। Let X is the total cost of department X. Let Y is the total cost of department Y. So X is equal to डिपार्टमेंट एक्स ची स्वतःची ओन कॉस्ट आहे 1,35,000 प्लस वाय काढणं किती मिळालं आहे एक्सच्या कॉलममध्ये बघा 20%, सो 0.20 वाय, आणि वायची टोटल स्वतःची टोटल 1,65,000 प्लस एक्स काढणं किती मिळालं आहे 10x। नाउ पुटिंग द व्हॅल्यू ऑफ Y in equation number 1. Now X is equal to 1,35,000 plus 0.20, 1,65,000 plus 0.1x. So X is equal to 1,35,000 plus 1,65,000 0.20, 1,65,000 into 0.2, plus 0.2 into 0.1, 0.98 is equal to 33 plus 35, 1,35,000.
68,000. So x is equal to 168,000 divided by 0.98. Then x is equal to 171,428. These are the x value. Putting value of x in equation 2. So y is equal to 165,000 plus 171,428 in 2.1. So y is equal to 1,00,000. So x ची वैल्यू मिला रही है. x ची वैल्यू क्या है? डिपार्टमेंट x ची टोटल कॉस्ट है. तो अपन डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं 171 x कॉस्ट ऑफ डिपार्टमेंट x कॉस्ट ऑफ डिपार्टमेंट x So 171,428 into 0.2. Now now 165,000 plus 172,142 बराबर है 142. Cost of department y. Answer the answer. I think you must need some.
So he is having department H total, department B C total, department C C total, department H total 0, Y C total 0, because this cost allocated to the production department. This cost also allocated to the production department. आता आपल्याला काढायचे जॉब नंबर 211 चा ओव्हरहेड चा खर्च जो आपण डिपार्टमेंट ए मधून कंप्लीट केलाय. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती, डायरेक्ट लेबर हॉर्स दिले बघा, तो डायरेक्ट लेबर हॉर्स रेट, लेबर हॉर्स रेट काढायचं कसं काढणार, टोटल कॉस्ट ऑफ डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट ए ची टोटल कॉस्ट डिवाइड बाय डायरेक्ट लेबर हॉर्स. आपण आता सेकंडचा आंसर बघतो, डिपार्टमेंट ए ची टोटल कॉस्ट 338429, डायरेक्ट लेबर हॉर्स 25,000 हॉर्स. सो 338429 जॉब नंबर 11 म्हणजे जॉब नंबर 11 जॉब नंबर 211 चे ओव्हरहेड चार्जेस आहे. आता जॉब नंबर 211 हा डिपार्टमेंट ए मध्ये कंप्लीट झालेला आहे आणि त्यांनी जॉब नंबर 211 कंप्लीट करायला डिपार्टमेंट ए चे 25 तास आपण वापरले. सो ओव्हरहेड कॉस्ट इज इक्वल टू 25 आवर्स इनटू रेट पर आवर्स. ह्या प्रॉब्लेम मध्ये हे व्हॅल्यू ऍडिशन आहे, आठ मार्काचा प्रश्न विचारला.